हाय फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला तंदूरी रोटी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला साहित्य सांगते। तर हे साहित्य माझी परी सांगत आहे। त्यासाठी मी घेतलेलं आहे 2 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 लिंबाचा रस घेतलेला आहे, 1 लिंबाचा दही घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, पाणी घेतलेलं आहे, साखर आणि थोडा बेकिंग सोडा घेतलेला आहे। आता तुम्ही यात बेकिंग पावडरही टाकू शकता, माझ्याकडे नव्हती। तर आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। हे बघा परीचं कसं मध्ये मध्ये चाललेलं आहे। प्रत्येक गोष्ट तिलाच करायची असते, प्रत्येक गोष्टीत लुडबुड असते तिची। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकते, साखर आणि बेकिंग सोडा। बेकिंग पावडर असेल तुमच्याकडे तर बेकिंग पावडरही टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी टाकली नाही बेकिंग पावडर। तर ह्याचं चांगलं आपल्याला जसं आपण चपातीला पीठ मिळतो तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हा गोळा तयार झालेला आहे, छान असा गोळा तयार केलेला आहे आपण। आता हे गोळ्याचे छोटे छोटे गोळे करायचे। थोडं पीठ घ्यायचं, तुम्ही मैदा घेऊ शकता किंवा मग नसेल तर गव्हाचं पीठही घेऊ शकता लाटण्यासाठी। अशा पद्धतीने जरा जाडसर असे जशी आपण चपाती करतो त्याप्रमाणे, पण जरा जाड, थोडीशी जाडसर पद्धतीने छोटे छोटे अशी रोटी तयार करून घ्यायची। आणि आता यावर आपण पाणी लावायचे, सगळीकडून पाणी व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे, त्याला सगळीकडे लागले पाहिजे। आणि आता ही रोटी आपण तव्यावर टाकायची। तवा आपण असा नॉनस्टिकचा घेऊ शकतो। आता मस्त त्या तव्यावर अशी फुगते आहे बघा, त्याला असे बबल्स यायला पाहिजेत वरती। बबल्स आले की आपली रोटी खालून भाजली म्हणून समजायचं। ही रोटी आपण असा तवा पालथा करूनही काढू शकतो, किंवा तशी नसेल निघत, पहिली तर नाहीच निघत, नंतर निघतात, पहिली चिटकून बसते तव्याला, तर ती अशी उलटण्याच्या साहाय्याने आपण पलटून घ्यायची। बघा छान झालेली आहे, ही पलटून घेतली। आता ही तव्यावर आपण पालथी करायची, मस्त अशी फुगते आहे बघा तुम्ही, छान भाजती आहे। दोन्ही साईडने आपण मस्त भाजून घेऊया, नक्की तुम्ही ट्राय करा, अगदी हॉटेलसारखी लागते ही रोटी। तुम्ही यावर बटरही लावू शकता, बटर आणि कोथिंबीरही लावू शकता, म्हणजे बटर नान तयार होईल, पण अशी पण छान लागते, नक्की तुम्ही ट्राय करा। मस्त खरपूस झालेली आहे, अशाच प्रकारे मी अजून करून घेते।